विश्रांतीनंतर स्वागत। पुढची बातमी पैठण मधून आहे। तालुक्यातील वडवाळी, वाखाडी, नायगाव, मायगाव, खिरडा, नानेगाव, पुसेगाव या गावांना दुष्काळी अनुदानाचे पैसे मिळाले नसल्यानं शेतकऱ्यांत संताप पाहायला मिळतोय। तलाठ्याच्या चुकीमुळे सरकारी दफ्तरी शेतकऱ्यांची नोंद न केल्यानं तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत। तर काही शेतकऱ्यांचे खाते क्रमांक चुकल्यानं त्यांना देखील अनुदान मिळालं नाहीये। तहसील कार्यालयात चक्र मारून देखील शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही। फळबागाच्या लाभापासून वंचित आहेत, तरी या राहिलेल्या शेतकऱ्यांचं अनुदान शासनाने ताबडतोब तरतूद करण्यात यावं अशी आम्ही मागणी करत आहोत। या आम्ही बऱ्याच वेळा माननीय तहसीलदार महेश सावंत साहेब यांची भेट घेऊन 2-3-4 वेळा यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घातलं, परंतु त्यांचा समन्वय कवा जी तलाठ्यानं चूक केली ती याद्या गेल्या, त्या याद्यात कुठली सुधारणा होणार नाहीये। ज्यांचे नावं चुकलेले आहेत ते नावं सुधारण्यात येतील, ज्यांचे गट नंबर चुकलेले आहेत ते सुधारण्यात येतील, पण ज्यांचे नावच गेलेले नाही त्यांचे नावं आता मला देता येणार नाही। आणि जर आमचे नावं दिले नाही तर आमचं जवळजवळ 70% लोक शेतकरी, ओरिजिनल शेतकरी फळबागापासून आणि शासनाच्या अनुदानापासून वंचित राहतील। तालुक्यातील शेतकरी गेले 1 महिन्यापासून तहसीलमध्ये चाकरा मारत आहेत। बऱ्याचशा शेतकऱ्याच्या दुष्काळ यादीच्या पैशासाठी शेतकरी तहसीलदार साहेबांना भेटून पैठणच्या तहसीलमध्ये चाकरा मारत आहेत, पण शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही। आणि या दुष्काळ अनुदानाच्या संदर्भात हे ज्या तलाठ्याकडून चुके झाले आहेत, अशा अनेक गावातील शेतकऱ्यांना यादीमध्ये नाव नसल्यामुळे व पंचनामे झाले नसल्यामुळे त्यांना दुष्काळ अनुदान भेटलं नाही। बरेचसे फळबाग बागायतदार शेतकरी असतील, कोरडवाहू शेतकरी असतील, बागायती शेतकरी असतील, अशा अनेक शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटलेलं नाही। आणि